शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मानसीचा डिवोर्स विसरलीस काय? नाही हो, नाही, मला लक्षात आहे, मला मान्य आहे त्यांचा डिवोर्स, पण तिच्याशी ना कॉन्टॅक्ट होत नाहीये. मी तयार आहे त्यांचा डिवोर्स घडवून आणायला. तुम्ही माझ्या रेखाना सोडवा हो. आणि माझ्या दागिन्यांचा काय? मलाही माहिती आहे मामिनीताई, मी तुमचे दागिने नाही घेतलेत ते. तरी तुम्हाला हवे असतील तर मी त्याचे सगळे पैसे तुम्हाला देते. हो, कुठून देणार आहेस माझ्या दागिन्यांचे एवढे पैसे? मामिनीताई, मला थोडा वेळ द्या, मी तुम्हाला सगळे पैसे देते तुमचे. हो, माझ्या दागिन्यांचे पैसे आणून देणार आहेस? कुठून देणार आहेस एवढे पैसे? स्वतःला विकून आणून देणार आहेस? हो बाई हो, तेही करशील तू? असे किती मित्र आणि यार आहेत का तुझे बाहेर? आणि नवरा नसताना हे 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 मंगळसूत्र हे कुंकू लावून कशाला फिरत असतेस का? हे असले उद्योग लपवायला लाज नाही वाटत तुला? तू आणि तुझ्या ह्या मुली हे असले उद्योग करताना म्हणूनच तुम्ही आम्हाला आमच्या चाळीमध्ये नको. तू आणि तुझ्या मुली हे हे असते लाजीरवाणे उद्योग करताना म्हणून नकोय तुम्ही आम्हाला आमच्या चाळीत. आमची सभ्य माणसांची चाळ आहे ही. तुमच्या सारख्या नटमोगऱ्यांना इथे थारा नाही. हे घे, पी हे आणि संपवून टाक स्वतःला. हे जहाल विषय उठ. आता रडायचं नाही, आता सगळं काही व्यवस्थित झालंय ना. आता जोमानं कामाला लागायचं. कोणाचा फोन आहे बघ? रेखा ताईचा फोन वर मानसी ताईचा कॉल आहे. हो बोल, काय बोलते? बोल तुम्ही. काय झालं? नुसता काय हातात धरलाय? बोल. हॅलो हॅलो रेखा, माझा आवाज येतोय का? हॅलो रेखा, घरी सगळं नीट आहे ना? हॅलो
मला दे, मी बोल. हा बोल मानस. काय झालं काका, रेखा का रडते? याने रेखा नाही सई रडत होती. बोल बोल. पण नेमकं झालं काय काका? सांगतो. बघतेस का माझ्याकडे? संपवून टाक स्वतःला. अग तुझी लायकीच आहे ती. अग तुझ्या मुली सुद्धा तुझ्यासारख्याच आहेत. आई तशाच मुली, खाण तशीच माती. तुझी ती धाकटी मुलगी सई, तिच्या रासलीला आल्यात ना माझ्या कानावर. तुला काही हक्क नाही अग जगायचा. हे ती बाटली संपव आणि मोकळी व्हायची. हे घे आई. सई, हे एवढे पैसे कुठून आणलेस? अग ही माझी मैत्रीण ना प्राजक्ता. अग आज मी हिच्या घरी गेले होते आणि बोलता बोलता मी हिला आपला प्रॉब्लेम सांगितला. मग आमचं बोलणं हिचं बाबांनी ऐकलं. ते म्हणाले मी देतो पैसे, करतो मदत. एक रिक्षा चालवणारा माणूस 6 लाख रुपये कॅश देऊ शकतो का? नाही देऊ शकत. त्यामुळे हे पैसे प्राजक्ताच्या वडिलांनी दिलेले नाही आहेत. अगं नात्यांना जवळ करण्यापेक्षा ह्या विषाच्या बाटलीला जवळ कर. यातच भलंय तुझही आणि तुझ्या मुलींचंही. काकूंकडे गेली होती माफी मागायला आणि रेखाला सोडवा म्हणून सांगायला. पण आल्यापासून उठलीच नाहीये ग. झोपली ती झोपलीच आहे. मी खूप प्रयत्न केला तिला उठवण्याचा. तिला ताप तर नाहीये? प्रताप,
तू डॉक्टरांना घेऊन ये ना प्लीज, लवकर जा. हो मी आलोच. हाय, तिचा हात का बाहेर लागतोय? आई 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 उठ. सई रडू नको, मी आले ना. हे बघ, प्रताप गेलाय डॉक्टरांना बोलवायला. आपण करू काहीतरी. हा काही होणार नाही आईला. आई आई उठ ना. आई बोल ना का आमच्याशी. आई 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 आई. तू म्हटल्याप्रमाणे पाणी भरलं. अरे वा, शाबास. शाबास नाही, पैसे दे. टाळी नाही, 50 रुपये दे. नंतर देते रे. पण मला आधी सांग, त्या 3 नंबरच्या कुंदाच्या खोलीमधनं काही रडारड काय, म्हणजे कसले आवाज वगैरे येतात की नाही ग? पण असं का विचारतेस? काही नाही रे, ती कुंदा काल आली होती आपल्या घरी. अरे माझ्या पाया पडून रडायला लागली की माझ्या रेखाला वाचव हो, माझ्या रेखाला वाचव हो. मग काय, तिला चांगला एक दणका. म्हटलं हे विष पी आणि हो मोकळी एकदाची. आणि खरोखरच प्यायली ना रे तिथे विष आणि गेली डोक्याला हात लावून. काय सांगतेस काय? म्हटलं गेली ही बॅग एकदाची आपल्या मागणं तर बरंच झालं, पण अजून तिच्या घरात ना रडारड कशी ऐकू आली नाही. आई, ही तीच बाटली ना जी तुझ्या कपाटामध्ये होती? हो. त्याच्यावर पॉइजन असं लिहिलंय. हो, खर तर ही विषाची बाटली मी तुझ्या बायकोसाठी गौरीसाठी आणली होती, पण ती मेली सटकली. म्हटलं विषाचे पैसे कशाला वाया घालवा. मग काय, दिलं मी हे विष कुंदाला आणि तिने पण ते घेतलं रे पटकन. आई, तुझा जरासा गोळ झालाय. माझा काय ना, ही बाटली मी तुझ्या कपाटामध्ये पाहिली होती. अरे बापरे, विषाची बाटली. तर काय, बाबा कधी कधी 4 पॅक पिऊन येतात आणि मग एक्स्ट्रा पॅक शोधत बसतात. आता त्यांच्या हाताला ही बाटली लागली आणि त्यांनी यातलं विष प्यायलं तर गोंधळ होईल ना. म्हणून मग मी यातलं विष गटारातल्या उंदरांना दिलं. अरे मेल्या, काय केलंस तू हे? अगं 9 उंदीर मेले या विषाने. प्रत्येकी 20 असे 180 रुपये मिळाले मला कॉर्पोरेशन कडून. अरे मेल्या, मग ह्या बाटलीत होत काय? जायफळ घातलेलं खोकल्याचं आयुर्वेदिक औषध ओतलेलं मी त्यात. काय बाबा कधी कधी येतात आणि त्यांना झोपेची आवश्यकता असते ना, यांनी छान गाढ झोप लागते. बाबा येणार, बडबड 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 पितील झोपतील. कोणी कोणी सांगितलं तुला नसता छानपणे करा? कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? सगळं कसं जुळवून आणलं होतं मी ह्या काट्यामुळे सगळं किसकटून गेलं. हा मानसी बोला. हॅलो. अहो नाही, मी डॉक्टरांच्या जवळ चालू आहे आता. नाही त्याची गरज नाहीये, आईला जाग आली आहे. तू ये लवकर इकडे. ठीक आहे, आलो तुम्ही. आई तुला कसं वाटतंय? तुझं डोकं गर करत होतं ते थांबलं का? काय झालं आता? काकू बरे आहेत ना?
बरी आहे. तिला गाढ झोप लागली होती. अहो लागणारच. हे गेल्या 2 दिवसात खूप दगदग झाले ना त्यांना. आईने खोकल्याचं औषध दिलं होतं ना त्यांना, त्याने छान झोप लागते म्हणूनच चौकशी करायला आलो होतो. तुम्ही दोघं कधी आलात? आताच आलो, थोड्या वेळापूर्वी. वा वा प्रताप, घरी यायचं सोडून डायरेक्ट सासूरवाडीला. कमाल आहे तुझी. अरे प्रताप, प्रताप तुझ्याशी बोलतोय मी. हे बघ दादा, मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही. मी काय बोडा मारलंय तुझं? वर मलाच विचारतोयस? गौरी वहिनीने माझ्या आईचे दागिने मानसीला दिले म्हणून काकूने तिला मार मार मारलं, तुपाशी पोटी कोंडून ठेवलं, तरी तू काकूला विरोध नाही केलास का? अरे तुम्ही दोघांनी तिला इतकं छळलं इतकं छळलं की तिला ओळीला घेऊन इथून पळून जावं लागलं का? मी तरी काय करू रे प्रताप, जसं तू आई बाबांना विरोध करू शकत नाहीस ना, तसंच माझही आहे. माझा खूप जीव आहे रे गौरीवर, पण आई पुढे माझं काही चालत नाही. उलट गौरी पळून गेल्यापासून आई माझ्या मागे लागली की तिसरं लग्न कर म्हणून. काकूनी सांगितलं आणि तू लग्नाला होकार दिलास? तसं नाही रे, ती सौरभ पाटीलची बहीण आहे बघ रजनी, ती कशी वाटते रे तुला? काय चाललंय सुरेंद्र भाऊजी? आओ गौरी वहिनी जिवंत आहेत विसरलात का तुम्ही? तुमच्या आईने सांगितलं काय की लगेच तुम्ही गुडघ्याला वाशिंग बांधून फिरताय? नाही तसं नाही. चालते वया घरातून. मी फक्त चौकशी करेन. निघा म्हटलं का? हो. आई 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 बर आहे का ग तुला? आता कस वाटतय ग आई? सई बाहेर निघ, त्याला मानसीशी बोलायचं. आई आई मी म्हंटल ना ग सॉरी, नको ना ग मानस येत आहे ना, काही सांगू आई आई प्लीज ना. कळत नाही का मी काय बोलतीये? चल बाहेर निघ. आई भामिनी काय हो, कशाला ओरडताय? अगो आनंदाची बातमी आहे. अगो बाई एवढी कसली आनंदाची बातमी, सांगा तरी. गौरीचा पत्ता लागला. लागला का? कुठल्या बियात लपून बसली होती ती करटी? ओवी गौरी आणि तिचा तो फेरडा बाप गावी नव्हे पालघरला जाऊन बसले. पालघरला? पालघरला कोण आहे तिचं? काका आहे म्हणे तिचा, त्याच्याकडे मुक्कामाला आहेत. सकाळ चांगलं ना, तिच्या झिंजा उठून फरफडत घेऊन येऊया तिला इकडे. नाही ना, तिला त्या सुरेंद्राच्या पहिल्या बायकोकडे पाठवून दिलं तर नाव नाही सांगणार. चला चल. मी कुठे तसं म्हणते, पण त्याला जाब विचारायला नको का? अरे काहीतरी मार्ग काढता येईल ना की आहे तसंच चालू ठेवायचं? मी या आधी सुद्धा तुम्हाला खूप वेळा सांगितलं होतं त्यांच्या नादी लागू नका लागू नका, पण माझं कोणी ऐकलं का? त्यांच्या नादी कोणीच लागत नाही, कुणाला हाऊस नाही आहे चिखल्यात दगड मारायचं. पण तुझी काकू जाणून बुजून सारखं सारखं भांडण उकरून काढत असेल तर काय करायचं? समोर गप्प बसायचं. गप्प बसल्यामुळे सगळे प्रश्न सुटतात मानसी मॅडम. हो मग गौरी वहिनी आतापर्यंत गप्प बसले होते त्याच काय? तुझ्या काकूचा छळ वाढत गेला आणि शेवटी त्यांना घर सोडून जावं लागलं.
तरीही तुझ्या काका काकूंना काहीच विचारायचं नाही. त्यांच्या दहशतीमुळे गौरी वहिनीला स्वतःचं घर सोडून दुसऱ्याच्या दारात आसरा घ्यावा लागतोय. ही लाजीरवाणी गोष्ट नाहीये का आपल्यासाठी? गौरी वहिनी हयात असताना तुझी काकू सुरेंद्र भाऊजींना तिसरं लग्न करण्याचा सल्ला देत आहे आणि ते पण तयार आहेत. हे सगळं चुकीचं नाही वाटत आहे का तुला? वाटतं ना चुकीचं, वाटतं ना मला. अहो मी चुकीचं आहे, माझं सगळं कुटुंब चुकीचं आहे. पण मला एक सांगा मानसी मॅडम, तुम्हाला माहित होता ना की आम्ही सगळे चुकीचे आहोत, मग का लग्न केलं माझ्याशी? तुमच्या आईचा विरोध होता ना आपल्या लग्नाला, होता ना विरोध? मग ऐकलं का तुम्ही त्यांचं? नाही ना. आता जे आहे ते आहे. जे आहे ते आहे म्हणजे जे चुकीचं आहे ते पण निमूटपणे सहन करायचं. एखादा काही दोष नसताना तुझ्या काकूने तिला जेलमध्ये टाकलाय तरी गप्प बसायचं. दागिनी चोरण्याचा खोटा आरोप करते तुझी काकू माझ्या आईवर तरी गप्प बसायचं. तुझ्या मनात खोटी भीती घालून ठेवली होती तुझ्या काकूने, हेही आता उघड झालंय. तरी तुझे डोळे उघडत नाहीये. बस बस झालं आता मानसी. त्याची भीती होती नेमकं तेच घडतंय. मला माहित होतं आपलं लग्न झालं ना की रोज नवीन भांडायला तोंड फुटणार आहे म्हणून, आणि शेवटी तेच झालं. मला या विषयावर काही बोलायचं नाहीये. मी नाहीये. वाईटाला वाईट बोललं किंवा याच्या काका काकू बद्दल काही बोललं तरी याला सहन होत नाही. याला डोळ्याला झापडं लावून बसायचं असेल ना तर खुशाल बसू दे. मी माझी समर्थ आहे, मी बघेन काय करायचं ते. हो बघा, काय बघायचं ते बघा, काय करायचं ते करा तुम्हाला. पण आधी चालते वाईट तू निघा. तो प्रताप मानसी सुपेकर पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.